आधी खंडणीचा गुन्हा, त्यानंतर पत्नीची कौटुंबिक छळाची तक्रार आणि आता तरुणीचा बलात्काराचा आरोप. अक्षय बोराडेचा पाय आता आणखी खोलात. जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ता आणि शिवरुण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोराडे याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसते, कारण त्याच्या विरोधात आज नव्यानं आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका तरुणीनं अक्षय विरोधात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिनं जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे अक्षय बोराडेच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसून येते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.